घ्या, चहा घ्या. देविका, ईशा बरी आहे ना ग? हो अप्पा, बरी आहे. काहीतरी भलतच होऊन बसले सगळं. थोडक्यात निभावलं असं म्हणूया अप्पा आपण. येईल सगळं जागेवर. अप्पा मी आलेच, अरू काय करते बघून येते. हा देविका, थँक्यू. मी नेहमी तुला खूप बोललो, खूप अपमान केला तुझा, तरी सुद्धा तू आमच्या भल्याचाच विचार करत राहिलीस. तू होतीस म्हणून आम्हाला हे सगळं कळलं, नाहीतर कदाचित आम्हाला कळेपर्यंत ईशा खूपच पुढे गेली असते. थँक्यू म्हणू नका, एवढं तर मला करायलाच हवं होतं. आणि मी अरुकडून खूप गोष्टी शिकले. समोरचा व्यक्ती कितीही चुकीचा वागला, वाईट वागला, तरी आपण आपल्यातला चांगुलपणा सोडायचा नाही. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल कितीही गैरसमज केला किंवा काहीही बोललात, तरी असं जेव्हा घडतं तेव्हा ऑफकोर्स मी नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा. आणि अरू माझ्यासाठी काय आहे हे मी नाही सांगू शकत. तिची माणसं मी माझी मानते. ती दुःखी असली तर मला दुःख होतं. हे सगळं मी अरूसाठी करते. आय नो. अगं पण एवढं सगळं असताना तुम्ही सगळे मिळून एका मुलीला सांभाळू शकत नाही काय ग? तर मी या विषयात काय एक्सपर्ट नाही. मुलं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स याबद्दल मी काय बोलणार. मला फक्त एकच नातं माहिती आणि ते म्हणजे मैत्रीचं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नात्यात मैत्री असू शकते. रादर ती असायलाच हवी, तरच नातं घट्ट होतं. आणि म्हणूनच मी ईशाला माझी मैत्रीण समजून चार गोष्टी सांगणार आहे तिला. बट ऑफकोर्स शी नीड्स हेल्प, प्रोफेशनल हेल्प. आम्ही तिला एका चांगल्या सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जाणार. गुड, ऍटलीस्ट काही वेडेवाकडे उपाय तरी नाही करत आहात तुम्ही या विषयावर. आणि तुम्ही ईशाचं टेन्शन घेऊ नका. ईशाची फक्त फेज आहे ही. शी विल कम आउट ऑफ इट, शी विल बी ऑल राईट. आलेच मी. बघितलंस कांचन, शेवटी हीच आली ना वेळेला धावून. अगं माणसाला जे दिसतं ना ते नाकारायचं नसतं. गरजेच्या वेळी कोण उभं राहतं शेवटी ते जास्त महत्वाचं असतं. बाबा मी हॉस्पिटलमध्ये जातोय, तुम्ही ईशाला आणि आईला घेऊन जा. हो. आजी अप्पा येतो मी. म्हणजे ईशाला वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचं ठरवलंच आहे का तुम्ही? आई वेड्यांच्या डॉक्टरकडे नाही, सायकोलॉजिस्ट म्हणतात त्याला. आणि मला आणि अरुंधतीला असं वाटतं की या क्षणी ते गरजेचं आहे. हो, नको त्या बाबतीत तुमची मतं बरोबर जुळतात. जिथे जुळायला हवे तिथे जुळत नाही. अगं आता त्यांचं त्यांना ठरवू दे ना, त्यांच्या मुलीचा प्रश्न कसा सोडवायचा ते. तू जरा गप्प बस. अगं माझ्या आईला असं वाटायचं की मी आणि सुधीर खूप शहाणी मुलं होत, पण तसं काही नव्हतं. खूप मारामाऱ्या करायचो. दुपारी चाळीत पत्ते खेळायचो ना, मग काय भांडणं व्हायची, मारामाऱ्या सगळं. पण येताना चेहरा असा करायचो की किती बाई गुणी मुलं असं वाटायचं आईला. हा हा बघ देतो. हा छान दिसतोय. अभिच्या ओळखीच्या एक बाई आहेत त्यांच्याकडे. डॉक्टरकडे नेताय मला? नाही, सायकोलॉजिस्टकडे. आम्हाला दोघांना त्यांच्याशी बोलणं गरजेचं वाटतंय म्हणून जातो. तुला बोलायचं की नाही तू ठरव. आई मला माहिती आहे काल मी खूप चुकीचं वागले, पण मला त्याची जाणीव आहे. मी पुन्हा असं नाही वागणार. चांगलंय की मग. मी साहिलला काल फोन केला होता. त्याला म्हटलं मी तुझ्याकडे येते, मला नाही राहायचं इथे. तर त्याने मला टाळलं. आई फोन ठेवून दिल. मला असं झालं की मी ज्याच्यासाठी सगळ्यांशी भांडते त्यानेच मला तोंडावर पडलं. खूप इन्सल्ट झालं सारखं वाटलं मला. मग आता तू नाही बोलणार आहेस ना त्याच्याशी? माझं कसं झालंय सांगू का? मला थिअरॉटिकली कळतंय की मी त्याला नाही भेटायला पाहिजे, पण त्याचा फोन आला ना की मला राहतच नाही.
हे बघ, तू ना या सगळ्याचा आता विचारच करू नकोस. मी बोलते त्याच्याशी शांतपणे. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आपली परीक्षा आली आहे, अभ्यास करायचा आहे, ओके नी? त्यावर लक्ष दे. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली आहेत बाळा, ती पूर्ण करायची आहेत की नाही तुला? आई, मी प्रॉमिस करते मी पुन्हा असं नाही वागणार. बाबांना पण सांगेन, सॉरी पण म्हणेन. पण आई, त्यासाठी सायकोलॉजिस्ट. हे बघ ईशा, तुझ्या बाबांना आणि मलाही असं वाटतंय की तुझ्या मनात बऱ्याच गोष्टी साचून राहिल्यात, ज्या तुला माझ्याशी किंवा बाबांशी नाही बोलता येते. मग अशा वेळेला अशा माणसाची मदत घ्यायची की ज्याला ही परिस्थिती कशी हाताळायची याचं ज्ञान आहे. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आम्ही जे करू ते तुझ्या भल्यासाठीच करू. मला असं वाटतं ना की तू एकदा त्यांना भेट. ठीक आहे, तू आणि बाबा ठरवाल तसं. पण आई, तू आणि बाबा मी जे बोलले त्याचा विचार कराल का? हाय. ओ सॉरी, तुम्ही दोघं बोलताय का? मी नंतर येते. देविका मावशी. हा. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. अगं मॅडोबा, इट्स ओके, कम ऑन. आम्ही सुद्धा या वयातून गेलोय आणि काही ना काहीतरी चुका सगळ्याच जणी करतात. मी तर कसले राडे घातलेत विचार आईला. आम्ही एकमेकींना आमच्या वर्स्ट आणि मोस्ट ऑकवर्ड फेज मध्ये बघितलंय, म्हणूनच आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला अशा वेळी अशी फ्रेंड मिळाली. माझ्या खूप मैत्रिणी आहेत पण अशी एकही नाही. खूप फ्रेंड्स असूनही मला खूप लोनली वाटत. इशू, तू खूप लकी आहेस की तुला तुझे आई बाबा समजून घेत आहेत. अशी खूप मुलं आहेत ज्यांची तक्रार असते की त्यांचे आई बाबा त्यांना समजूनच घेत नाहीत. आता हे दोघं सगळं बाजूला सारून तुझ्या वेलबिंग साठी तुझ्या बरोबर उभे आहेत. आणि आयुष्य खूप सुंदर आहे इशू. तुझं आयुष्य तर आता सुरू झालंय. अनेक अडचणी येतील, बट यू आर अ ब्रेव्ह गर्ल. तू सगळ्याला फेस करशील बघ. आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. कशाला लोनली वगैरे फील करून घेतेस? आणि तुला सांगू का इशू, इट्स ऑल इन युअर हेड. आपण एकटे आहोत, आपल्या बरोबर कोणीच नाही असा जर आपण विचार केला ना, तर मग आपल्याला असंच वाटतं. आता बघ, मी एकटी असते पण मी सतत स्वतःला सांगत असते की मी एकटी नाही आहे. अरू आणि अरूची संपूर्ण फॅमिली माझ्या बरोबर आहे, मग मला लोनली वाटतच नाही. आणि मी आहे. जगात दुसरं कोणीही नसलं ना तरी देविका मावशी तुझ्या बरोबर आहे. कळलं का? लक्षात ठेव, मी आठवड्याभरासाठी मुंबईच्या बाहेर जाते. मी तिथून आले की तुला फोन करीन, मग आपण दोघीच भेटू. येस, नक्की. मी आले. आई, मी येते. कॉफी पिते. मी देऊ का करू? नको, मी घेते. अरू, मी निघते, जायला हवं. ईशा केवढीशी होती का देविका? एवढंस बाळ होते, केवढी मोठी झाली आहे देविका. काल तुझा फोन आला नसता तर काय केलं असतं का आपण? आपण वेळेवर गच्चीवर पोहोचलो नसतो तर काय भयंकर घडून बसलं असतं का देविका? काढून टाक ते दृश्य डोळ्यासमोरून, काढून टाक, नाहीतर हॉल करत राहील तुला. देविका, ईशा काहीतरी भलतच बोलतेय ग, मला भीती वाटायला लागली. यु नीड टू हँडल दिस केअरफुली. नीट विचार कर, हातपाय गाळू नकोस, कळलं का? तू आत्ता आहे ना, फक्त आणि फक्त ईशाचा विचार कर. तिच्या दृष्टीने जे योग्य असेल ना तेच कर. ती जरा सावरली ना यातून की आपण बाकीच्या प्रॉब्लेम्स कडे बघूया. आई म्हणतायत घटस्फोट वगैरे सगळं विसरा. म्हणूनच म्हटलं की तू तिला सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जास, सविस्तर सगळी परिस्थिती सांग त्यांना, ते काय म्हणतायत ते बघ, सध्या त्यांच्यावर सोड आणि आत्ता बाकी कसलाही विचार करू नकोस. मॅम, दिस इज ऍब्सोल्यूट इमर्जन्सी म्हणून मी आज ऑफिसला नाही येऊ शकत. नाही, माझी तब्येत ठीक आहे. नाही, कामाचं प्रेशर वगैरे नाही आलेलं आहे. थोडा इश्यू झाला आहे होम फ्रंटवर, विच नीड्स अटेन्शन.
Yeah, I understand. Yeah, I'm sorry. Yeah, look into it. Yeah, sorry. Thank you. आता सॉरी म्हणालो ना, आता काय पाय धरू? बोल संजना. काय किती वेळ फोन उचलायला? सॉरी सॉरी बोल. सॉरी काय, मी तुझ्या फोनची वाट बघते. तुझा फोन नाही, काही नाही, तू घरी सुद्धा आला नाहीस. मी इथेच आहे. ईशा कशी आहे? हा आता बरी आहे. तिला डॉक्टरकडे घेऊन जातोय. आधी सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जातो, लागलं तर मग सायकॅट्रिस्ट कडे. अगं तिची मनस्थिती बरी नाही आहे, अजूनही तिला एकटं सोडायची भीती वाटते. ती सावरली असं ती म्हणते, पण ती पुन्हा असं काही करणार नाही याची आता मला काही खात्री वाटत नाही. अरे हो, पण एवढ्याशा गोष्टीसाठी सायकॅट्रिस्ट का? एवढीशी गोष्ट याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट असू शकते? अरुंधती त्या क्षणी वेळेवर पोहोचली नसती तर काय झालं असतं हा विचार सुद्धा मी करू शकत नाही. अनिरुद्ध, फ्रँकली स्पीकिंग, ईशाने असं काहीच केलं नसतं. खूप माणसं ना अटेन्शन सिकिंग साठी असं काहीतरी करतात, लोकांचं लक्ष वेधून घ्यायला, आजूबाजूच्या माणसांना टेन्शन द्यायला. एक तर ईशाची अवस्था बघून मला असं वाटत नाही की ते तेवढंच होतं. अटेन्शन सिकिंग करण्यासाठी जर तिने हे केलं असतं आणि ते करत असताना तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? पॉइंट हा आहे की तिच्या मनामध्ये हा विचार आला. अरे अशा बऱ्याच माणसांच्या मनात असे विचार येतात अनिरुद्ध. म्हणून प्रत्येक माणूस तसं करण्याचा प्रयत्न करत नाही, कमी माणसं तसा प्रयत्न करतात आणि त्याहूनही कमी माणसं यशस्वी होतात. आणि माझी 17 वर्षाची मुलगी एवढी निराश झाली आहे, हे बाप म्हणून मला त्रासदायकच आहे. एक्झॅक्टली हेच म्हणणार होते मी. काय झालंय एवढं? सगळं सांगतो, नंतर फोन करून सगळं सांगतो. आधी मी जाऊन येतो. काय म्हणालास? फोन करून सांगतो म्हणजे तू आजही घरी येणार नाहीयेस? संजना, मी तुला कालच सांगितलं की मला आता काहीही सांगता येणार नाही. अनिरुद्ध, आणि ऑफिसचं काय? नवीन जॉब आहे ना तुझा? झाल्या शिव्या खाऊन झाल्या, त्या अंकिताच्या आईला कळवलं. आय अपोलॉजाइज फॉर दॅट. अशाच दांड्या मारत राहिलास ना तर घरी बसवतील तुला. संजना, तुला या गोष्टींचा सिरियसनेस कळत नाही का ग? एवढीशी गोष्ट, अशा गोष्टी अशी काय बोलतेस तू? माझ्या मुलीच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. यू शुड हॅव सीन ईशा टू बिलीव्ह मी. ठीक, फाईन. आधीच त्या अंकिताच्या आईने डोकं खाल्लंय. एक दिवस ऑफिसला नाही गेलो तर ते हॉस्पिटल बंद पडणार आहे का? ठीक आहे, मी निघतो आता, आल्यावर कळवतो तुला. कधी कधी आश्चर्य वाटतं मला, आपलंच मूल किती आपल्यासारखं आणि किती स्वतंत्र, कळतच नाही कधी कधी. आई वडील म्हणून आपणही दुखावत असतो का आपल्या मुलांना? टू बी ऑनेस्ट, आपण इथे आलोय पण मला चाइल्ड सायकोलॉजी वगैरे हा काही प्रकार कळतच नाही. लहान लहान मुलांना काय एवढे प्रॉब्लेम्स असतात? अहो ईशा लहान नाही आहे, आता अर्धवट वयात आली आहे ती. हो तरी आत्ताची परिस्थिती सोड, आत्तापर्यंत तिच्या मनाविरुद्ध काय झालंय का आपल्या घरामध्ये? फुलासारखं जपलं आपण तिला, तूच नेहमी म्हणतेस ना तुम्ही तिचे खूप लाड करतात. मग आत्तापर्यंत प्रॉब्लेम असाच काही झालाय का तिला? म्हणूनच कदाचित आत्ताची परिस्थिती हाताळता आली नसेल, कारण सवयच नाही, त्यामुळे ताण कसा झेलायचा हे माहितीच नाहीये तिला. काय माहितीये का, ही काउन्सिलर डॉक्टर जी कोणी आहे ती या सगळ्याचा दोष आपल्याला देणार. आपण आपल्या मुलीला कसं चुकीचं वाढवलं हे ती सांगणार, म्हणजे माझं मूल मी कसं वाढवायला हवं होतं हे दुसरं कोणीतरी सांगणार. काय झालं? मला सवय त्याची, आता नाही वाटत काही. मिसेस देशमुख, या दोघं या. या बसा. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी काही? नो थँक्यू. होप तुमचं नीट बोलणं झालं असेल. हो अगदी व्यवस्थित.
खूप छान आणि मोकळेपणाने बोलली ईशा माझ्याशी. ऍक्च्युली मी तुम्हाला दोघांना इथं बोलावलंय ते तुमचं अभिनंदन करायला. तुम्ही दोघांनी ईशाला खूप छान वाढवलंय. खूप हुशार आणि विचार करणारी मुलगी आहे ईशा. ती विचार करते म्हणून तर तिला त्रास होतो. तिला त्रास होतो म्हणून मग ती अपसेट होते, चिडते, रडते. ईशा विचारच करणारी नसती तर तिला कुठल्या गोष्टीचा त्रासच झाला नसता. सो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एका अत्यंत सेन्सिटिव्ह मुलीला वाढवले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तिला अत्यंत वेळेवर माझ्याकडे आणले. माझ्याकडे म्हणजे अशा कुणाकडे तरी ज्याची तिला मदत होऊ शकेल. सो जस्ट रिलॅक्स. काय झालंय ती सारखी म्हणते मला काहीतरी होतंय. काय होतंय ते सांगता येत नाही. तिने जे काही केलं त्यानंतर आम्ही हादरलो आहोत. नेमकं काय होतंय तिला? अहो तुम्हालाच नाही पण ॲडोलसंट मुलांना एक्झॅक्टली काय इश्यूज असतात हे कोणालाच नीटसं कळत नाही. म्हणून मला बरं वाटलं की तुम्ही तिचं ऐकलं. हा प्रॉब्लेम आहे हे तुम्ही मान्य केलं आणि त्यासाठी तुम्ही हेल्प घ्यायची ठरवली. सहसा लोकांना कळतच नाही की या वयातल्या मुलांचेही काही वेगळे इश्यूज असू शकतात. आपल्यासारखे सुशिक्षित लोकसुद्धा मुलांना सायकोलॉजिस्टकडे नेणं टाळतात. म्हणूनच मुळात हा प्रॉब्लेम आहे हे तुम्ही ॲड्रेस केलं ही खूप चांगली गोष्ट आहे. ईशा जरा वेळ बाहेर थांबतेस, ते बघ रॅकमध्ये मॅगझिन्स आहेत, जा. बसा तुम्ही. काल रात्री ईशाने जे काही केलं त्यानंतर आमचे डोळे उगडलेत. आता कालपर्यंत माझ्या डोक्यात आलं नसतं असं तिला कोणाकडे तरी घेऊन जावं वगैरे. पण काल रात्री तिला असं कधी बघितलंच नाही हो. माझीच मुलगी आहे. मध्ये रडारड वगैरे असं सगळं होतं पण काल भीती वाटली. म्हणजे मला पोचायला एक क्षण जरी उशीर झाला असता तरी. सतरा वर्ष वाढवले हो मी तिला. मी दुसरं काही केलं नाही, सतत मुलांच्या मागे मागे. दुसरा कुठला विचारही नाही केला. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की मी होते ना तिच्या बरोबर कायम. तिला मी जवळची का नाही वाटले. नाही नाही, इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. मिसेस देशमुख, हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. मुद्दा एक ईशाचं वय, आणि इफ आय अंडरस्टँड करेक्टली दुसरा मुद्दा तुमचं सेपरेशन. आपण पहिल्या मुद्द्याकडे आधी बघूया, ईशाचं वय. हो पण ह्या वयातून जाणारी काही ईशा पहिली मुलगी नाही आहे. पण ईशाच्या आयुष्यात हे वय पहिल्यांदाच येत आहे ना. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मुलांना सेक्स एज्युकेशन फारसं दिलंच जात नाही. या वयातल्या मुलांशी तर कोणी काही बोललेलंच नसतं. डिस्ट्रॅक्शन्स भयंकर असतात. ऍडल्ट कॉन्टेंट, पॉर्न फिल्म्स अगदी इझिली अवेलेबल असतात. हल्ली ना सगळ्याच वय खूप खाली येत चाललंय. त्यामुळे लहान वयातच मुलं या सगळ्या गोष्टींमुळे डायव्हर्ट होतात. एकूणच शरीराबद्दलचं कुतूहल, आकर्षण वाढलेलं असतं. स्पर्श ह्या एका गोष्टीची जाणीव खूप खूप तीव्र झालेली असते. आपण आता काहीतरी नवीन करून बघितलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आपण आता मोठे झालोय, आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो असं वाटायला लागलेलं असतं. आणि नेमकं यावेळीच घरातलं वातावरण आणि बाहेर अट्रॅक्ट करणारा मुलगा असं काहीसं ईशाच्या बाबतीत झालंय. पण आम्ही आमच्या सेपरेशनबद्दल तिन्ही मुलांशी नीट बोललो आहोत. त्यांना सगळं सांगितलंय, त्यांच्यापासून काही लपवलेलं नाही. जे आहे ते जसं आहे तसं आम्ही त्यांच्याशी बोललोय. हे चांगलंच आहे मिस्टर देशमुख.
पण काय आहे, तुम्ही तिला कितीही समजावलं जरी असलं तरी तिला बेसिकलीच काही गोष्टी पटलेल्याच नाही आहेत असं होऊ शकतं ना. मिस्टर देशमुख, तिच्या बोलण्यात असंही आलं की तुम्ही तिच्या आईला खूप डॉमिनेट करता, त्यामुळे आपल्या आईचं फारसं काही ऐकण्यासारखंच नसतं असं एक सबकॉन्शियसली तिच्या मनावर बिंबवलं गेलंय. मुलांच्या मनात एक इमेज असते आई वडिलांची. तुम्हा दोघांची इमेज तिच्या मनातली मोडली आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.